भाषा शुद्धी हे देखील महत्वाचं आहे पण भाषा शुद्धीसोबत बोलीभाषा देखील तेवढीच महत्त्वाची आहे मला असं वाटतं की जशी शुद्ध भाषा किंवा पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा म्हटलं तरी देखील खान्देशातली किंवा नागपुरातली किंवा अजून कुठली ही भाषा देखील तितकीच ते महत्त्वाची आहे त्यामुळे या सगळ्या बोलीभाषेतनं जो गोडवा त्या ठिकाणी तयार होतो अर्थात तो पुण्याच्या प्रमाण भाषेतनं तो शुद्ध होतच जातो आणि आम्ही ते निलम ते मानलेलंच आहे की प्रमाण भाषा ही पुण्याचीच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कुठला वादही नाही आहे पण मला असं वाटतं की तरी देखील हा जो काही गोडवा आहे हा गोडवा आपल्याला अधिक वृद्धिंगत करायचा आहे आणि म्हणूनच शेवटी शासन जे असतं त्या शासनाचाही कुठे ना कुठे त्याला पाठिंबा असणं गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला अनेक शब्द दिले आज आपण विधानमंडळात आहोत विधानमंडळ हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला आहे मी आता अर्थसंकल्प मानणार आहे तो अर्थसंकल्प शब्द हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला आहे महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला आहे दूरदर्शन हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं की मराठीची सेवा करणारे जे लोक आहेत खरोखर त्या सगळ्यांना आज या निमित्ताने त्यांची आठवण ही आपण ठेवण्याची गरजच आहे पण ती ठेवत असताना मराठीला ज्यांनी मोठं केलं अशी ही चारही जे आमचे साहित्यिक आहे वि स खांडेकर असतील कविरे कुसुमाग्रज असतील वीस विंदा करंदीकर असतील किंवा भालचंद्र नेमाणे तर आता अजूनही आहेत आणि सातत्याने त्यांचा विचार ते मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या साहित्यामध्ये अनेक वेळा आपल्याला एकूणच मनाचा आरसा आपल्याला पाहायला मिळतो हिंदू सारखी त्यांची कादंबरी ती वाचत असताना आपल्या लक्षात येतं की किती बारीक बारीक निरीक्षणं ही त्या कादंबरीतनं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात